ॲक्च्युली आपण जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जातो ना, तेव्हा घरच्यासारखं जर जेवण मिळत असेल तर ट्रिप आपली खूप छान मस्त होते. ॲक्च्युली प्रॉब्लेम हाच होतो की बाहेर गेल्यावर आपल्या जेवणाचा प्रॉब्लेम होतो. पाठीमागच्या 2-3 व्हिडिओज बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण शिकरजीला गेलेलो होतो, तर तिथेच खूप जण असे 120 जण होते, तर त्यांचं जेवण बनवण्यासाठी जे आचारी होते ना, तर त्यांचा पूर्ण जेवणाचा मी व्हिडिओ घेतलेला आहे. त्यांची परमिशन घेऊनच मी इथं केलेले आहेत. आपल्याच गावातले दांडोळी चे शीतल पाटील, ते पूर्ण टूर त्यांचे अरेंज केलेले आहेत. सो त्यांच्याच जेवणाचा आपण व्हिडिओज बघणार आहोत, ते कसं करतात, काय करतात. आणि प्रॉपरली जैन जेवण आहे, कांदा नाही आहे, लसूण नाही आहे, आणि छोटे छोटे आहेत पण खूप इम्पॉर्टंट असे टिप्स आणि ट्रिक्सही त्यांनी सांगितलेले आहेत. लेट्स गो. नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना. सोनाली जैन फूड लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सात किलो किती? 120 जणांचं ना. 7 किलो कोबी. आणि वरणाला डाळ किती घेतलात? 1 किलो तूर डाळ आणि मूग डाळ. कोबीची भाजी इथे तयार होत आहे. तेल घातलेलं आहे आणि ते गरम झाल्यावरती त्यामध्ये जिरं वगैरे घालून नंतर कढीपत्ता आणि टोमॅटो थोडं घातलेलं आहे. या आचार लोकांची ना की कोबी चिरण्याची पद्धतच खूप छान असते, कारण एवढी छान फाईन चॉप करतात ना कोबी की खरंच खूप छान दिसतं ते, आणि नंतर खातानेही तिची टेस्टही वेगळीच होती. अशा पद्धतीनं ते चिरून ह्यामध्ये भाजण्यासाठी घातलेलं आहेत आणि एवढं छान भाजतात ना हे, त्यामुळेच त्याची चव छान येते. आणि नंतर ह्यामध्ये हरभरा डाळ घातलेले आहे. भिजत घातलेलं होतं तेच हरभरा डाळ ह्यामध्ये त्यांनी घातलेले आहेत आणि हे दोन्ही छान असं परतून घेतात. कोबी परतण्याची पण स्टाईल बघा ना यांची किती छान आहे, कारण ॲक्च्युली काय होतं की सगळ्या बाजूनी कोबी हे भाजलं गेलं पाहिजे. ॲक्च्युली ते व्हिडिओ रेकॉर्ड करायचंच विसरलं होतं. तर ह्यामध्ये ह्याने घातलेलं होतं की तिखट, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं होते, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, अशा पद्धतीने हे घालून ना छान परतून घेत आहे. ही सुकी भाजी आहे त्यामुळे ह्यामध्ये त्यांनी पाणी घातलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने छान परतूनच त्याला वाफ देऊन ना ते शिजवून घेतलेले आहेत. आणि एकदम टेस्टी कोबीची भाजी, जे कोणाला आवडत नाहीत ना तेही खूप आवडीनं खातील ना, अशा पद्धतीची भाजी झाली. दुसरीकडे ना डाळ शिजायला घातलेली होती, तर ह्यामध्ये गरम पाणी घेतलेलं होतं सुरुवातीला, नंतर ना त्यामध्ये तूर डाळ आणि मूग डाळ असे दोन्ही डाळी मिक्स करून 1 किलोच्या प्रमाणामध्ये घातलेले होते. नंतर ना थोडी त्यामध्ये हळद घातलेलं, ही म्हणजे कढीपत्ता आणि टोमॅटो चिरून घातलेलं. ह्या स्टेजला ना डाळ खूप छान शिजलेली होती. शिजे ना थोडं. हे डाळीच्या आमटीसाठीच तयारी चालू होती. कोथिंबीर घेतलेला आहेत, कढीपत्ता घेतलेला आहेत आणि टोमॅटो चिरून घेत आहेत. इथे डाळीची आमटी बनवत आहे, तर त्यासाठी 2-3 वाटी तेल आहे, अंदाजेच घेतलेलं आहे ते. तर त्यामध्ये तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. सायमल्टेनियसली दोन्ही साईडला ह्यांचं कुकिंग चालू. जिरं थोडंसं तडतडलं की त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तेलात थोडंसं कोथिंबीर घातलं की त्याचा स्मेल खूप छान येतो. ही पेस्ट आहे मगजबी, तीळ आणि खोबरं ह्याची छान मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहेत आणि ती थोडं पेस्ट ना की आमटीमध्ये ह्या स्टेजला घातलेली आहे, कारण आपण ना इथे लसूण यूज केलेला नाही आहे आणि कांदा वगैरे काहीच यूज केलेला नाही आहे, त्यामुळे कांदा लसूण पेस्ट वगैरे काहीच नाही आहे. नंतर ना थोडीशी हळद घातलेली आहे. तेलात थोडीशी हळद टाकली ना तर आमटीला खूप छान असा कलर येतो.
नंतर थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहेत. घरी नक्की एकदा अशा पद्धतीने आमटी करून बघा, खूप छान चव येते आमटीला. नंतर इथे गूळ घातलेला आहे. हिंग पण घातले, जिरा पावडर आहे. नंतर इथे थोडंसं बेसन घातलेलं आहे. बेसन ही छान ते परतून घेत आहेत, कारण परतलेल्या बेसनाची ना टेक्स्चर खूप छान येते. आपल्या स्वादानुसार मीठ, लाल तिखट जे आपण म्हणतो चटणी, हा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स बघा. थोडस ह्यामध्ये ते टोमॅटो केचप घातलेलं आहे. थोडस इथं गरम पाणी घातलेलं आहे, कारण जो काही आपण मसाला घातलेला आहे ना तो करपणार नाहीये आणि खाली तळाशी लागणार नाही. टोमॅटो केचप ते घालतात कारण थोडस आमटीला ना आंबटपणा येण्यासाठी तो टोमॅटो केचप त्यांनी घातलेला आहे. थोडस त्यामध्ये पाणी घालून छान त्या मसाल्याला उकळी येऊ द्यायची. गरम पाण्याचाच वापर करायचा. त्यानंतर छान अशी उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये त्यांनी सांबार मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर, आधी गरम पाण्यात डाळ शिजवून घेतलेली होती ना ते ह्या स्टेजला घालायचं. तर एवढं छान घमघमाट पसरलेला ना, अशा पद्धतीने ही डाळीची आमटी तयार झाली. नंतर इथे मटकीची सुकी भाजी करत आहेत, तर तो ऑलरेडी व्हिडिओ घ्यायचा राहून गेला माझ्याकडून. तर इथं त्यांनी काय केलेलं होतं की तेल घेतलेलं होतं, ते तेलामध्ये जिरं टाकले, नंतर कढीपत्ता टाकले, थोडंसं हिंग टाकले आणि जे मगजबी, तीळ आणि खोबऱ्याची जी पेस्ट होती ना ती पेस्ट ढागून टाकून छान परतून घेत आहे. नंतर ह्यामध्ये बेसन टाकले, कारण बेसन ह्या तेलात टाकलं तर भाजल्यावरती त्याचा टेक्स्चरही खूप छान येतो आणि भाजीला कलरही खूप छान येतो आणि तो एकजीव घट्ट असा बांधून ठेवतो पूर्ण भाजीला. नंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे, कारण ती जो मसाला आहे तो करपणार नाही आहे आणि खाली तळाला लागणार नाही. नंतर चटणी टाकत आहेत, लाल तिखट आहे, त्यांना तो ऑलरेडी अंदाज आलेला असतो त्या पद्धतीने करतात ते. मोजून मापून वगैरे असं काही टाकत नाही आहे, त्यामुळे त्यांना ते सवय असताना मोठ्या मोठ्या जेवणाची, त्यामुळे ते सगळं अंदाजच टाकत आहे. हे छान परतून घेत आहेत, जेवढं परताल ना भाजी मसाला वगैरे त्यावेळेच वेळेला त्याची टेस्ट येते. छान परतली ना भाजी, तर त्यामध्ये थोडंसं गरम पाण्यामध्ये मटकी ही शिजवून घेतलेली होती, ती मटकी ते ह्या स्टेजला घातलेली आहे. सगळीच पूर्ण घातलेली आहेत. हे टोटल 120 जणांचं आहे. 2 ते 3 भाज्या केल्यामुळे की थोड्या थोड्या प्रमाणात ही करावं लागतं, त्यामुळे कोबीची सुकी भाजी आणि ही मटकीची सुकी भाजी. आणि एक बघितला का, सगळ्या भाज्या करताना गरम पाणीचाच हे वापर करतात. एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी ना करून ठेवलेली होती. नंतर ह्यामध्ये ते कोथिंबीर घातलेले आहेत आणि थोडंसं वरून पाणी शिंपडत आहेत, कारण कसं असतं की एकदम खूप सुकी ही भाजी चांगली लागणार नाही म्हणून. तर इथे 3 ताई होत्या, त्या 3 ताई चपाती करत होत्या. त्यांना मी विचारलं तर ते 7 किलो आपण कणिक घेतलेलं आहे ते सगळं सोडलं आणि त्याची ते चपाती करत. सेम जसं आपण रोज रेग्युलर घरी करतो ना,
त्याच पद्धतीनं ते चपाती करत होते. म्हणजे असं नाही की खूप जण आहेत म्हणून कसंही कच्चं भाजा वगैरे असं काही नाही. खूप छान ह्यांच्या चपाती फुगती होत्या. एक ताई लाटून देत होत्या आणि दोन ताई भाजून घेत होत्या. छान हायजीन सुद्धा मेंटेन केलेलं होतं आणि जसं घरी चपाती आपण करतो ना त्याच पद्धतीने हे बनवत होते. ही आहे जिरा राईसची तयारी. तर जिरा राईस करण्यासाठी त्यांनी इथं तेल ठेवलेलं होतं, अंदाजे अर्धा किलो असेल, त्यापेक्षा थोडंसं कमी होतं पण अंदाजे अर्धा किलो होतं ते. हे आहेत ओनर ह्या पूर्ण टूर्सचे ट्रॅव्हल्सचे. आणि नंतर ना हे तेल थोडंसं गरम झालं ना तर त्यामध्ये हे जे प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहेत ना, मिरची आहे, जिरा आहे आणि कोथिंबीर आहे, दहा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि ते छान ह्यामध्ये घातल्यावर परतून घ्यायचं. ह्यामध्ये पण अशी एक ट्रिक होती की परतलं गेलं तर हे कसं समजायचं की तांदूळ म्हणजे कधी आपण पाणी घालायचं तर ते छान परतल्यानंतर ना की छोटे छोटे असे व्हाईट कलर्सचे ना की तांदूळ वर येतात, त्यावेळेला असं समजायचं की ते छान आपलं तांदूळ परतलं गेलेलं आहे. सोबत ह्याबरोबर भाजताना मटारही घातलेलं आहे आणि ते छान परतून घेतले आणि परतल्यानंतर जेवढं तांदूळ आहे ना त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं. सगळ्या पदार्थांमध्ये ना गरम पाणीच घातलेलं आहे त्यामुळे ना ते छान पदार्थ आपला शिजला जातो आणि कमी वेळेत शिजला जातो. त्यामुळे इथे गरम पाणीच वापरलेलं आहे, जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी. ही अजून एक ट्रिक की ह्यामध्ये ना त्यांनी साखर घातलेलं आहे त्यामुळे त्याची टेस्ट तुम्ही इमॅजिन करा की जिरा राईसचा टेस्ट कसा येईल वगैरे. एक सिक्रेट सिक्रेट असतात की जे हॉटेलसारखे आपल्याला जेवण घरी बनवता येत नाहीत कारण हेच असतं आणि ह्यामध्ये आपल्या स्वादानुसार मीठ आहे. त्या तांदळाला छान उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर ना त्याला वाफीवर शिजवली, त्यामुळे तो भात ना सुटसुटीतपणा होतो. नंतर ना इथं बनवत आहेत पालकची भजी. सो त्यासाठी बारीक छान पालक चिरून घेतलेले आहेत आणि तर त्यामध्ये काय काय होतं तर बेसन पीठ होतं, मीठ, थोडंसं सोडा, जिरे, ओवा, हिंग पावडर आणि खरडा होता. जो आपण हिरव्या मिरचीचा आपण खरडा करतो तो हिरव्या अशा पद्धतीने ते छान मिक्स करून घेतले आणि नंतर ना थोडंसं त्यामध्ये पाणी घालून छान आपण भजी करतो ना त्या पद्धतीनं ते बॅटर तयार करून घेतले. आणि जसं पूर्ण आपल्या लग्न समारंभामध्ये किंवा मोठ्या मोठ्या जेवणांमध्ये जसे भजी आपण करतात ना छोटे छोटे टाकले तसे छोटे छोटे गोळे करून छान मस्त अशी भजी तयार झालेली होती आणि छान लागतही होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
ॲक्च्युली हे पूर्ण जेवण 1.5 ते 2 तासांमध्ये तयार झालेलं होतं, कारण तुमची टीम खूप छान आणि जबरदस्त होती आणि हे सगळे एकजुटीनं काम करत होते आणि छान मस्त असा सुहासही येत होता जेवणाचा. व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. अशा पद्धतीने खूप छान स्वादिष्ट कांदा नाही आहे, लसूण नाही आहे, पूर्ण जैन जेवण इथं बनवलेलं आहे. आम्ही ना पहाड चढून आलो ना तर गरमागरम असं हे जेवण आम्हाला सुद्धा हिने दिलेलं होतं आणि ज्या दिवशी आम्ही पहाड चढून आलो ना त्या दिवशी भाकरी केलेले छान गरमागरम भाकरी भाजी वगैरे होते. खरंच यांच्या हाताला खूपच टेस्ट होते. तुम्ही कसं घरी कोणत्या पद्धतीने स्वयंपाक करता हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.